मित्र हो, सुखांताच्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात, पण सगळ्याच गोष्टींचा शेवट गोड असतो असं नाही. सगळ्यांच्याच आयुष्यात सगळं काही अगदी सकारात्मक आणि आनंदी असतं असंही नाही. जिवंत जाळा गेलेल्या मायकल सर्वर्टस पासून सैनिकानं भोसकून मारलेल्या आर्किमिडीस पर्यंत विज्ञान विश्वात तर अनेक शोकांतिका आहेत. आज अशीच एक गोष्ट सांगतो. त्याचा जन्म ऑस्ट्रियामधील एका चौकोनीजू कुटुंबात झाला. पेशानं जमीन खरेदी विक्री क्षेत्रात दलाल असलेले त्याचे बाबा एक प्रचंड तिरसट गृहस्थ होते. तो फक्त 14 वर्षाचा होता त्यावेळी घरगुती वादातनं त्याच्या आईनं आत्महत्या केली. काही दिवसात वडील आणि भाऊ दोघंही गेले. तो घरात एकटाच उरला. घर खायला उठायचं. शेवटी त्यानं तेही घरही सोडलं. आगानं पिशा जगायचं तरी कोणासाठी. चलो देश के काम आते म्हणत तिरिमिरीत तो थेट ऑस्ट्रियन सैन्यात भरती झाला. तिथं तो अगदी अधिकारी पदावर पोहोचला. इटली विरुद्धच्या लढाईत थेट रणांगणात उतरला. पण त्याला जाणवलं काहीतरी चुकतंय. हे आपलं क्षेत्र नव्हे. त्यानं सैन्य सोडत व्हिएन्ना विद्यापीठातल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वर्षभरात तिथल्या मनोविश्लेषक संघटनेचं नोंदणीकृत सदस्य होत त्यानं मनोविश्लेषणाचा अभ्यास सुरू केला. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं व्हिएन्नातल्या पहिल्या मनोविश्लेषण क्लिनिकच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला आणि लवकरच तिथलं उपाध्यक्षपद आणि मनोविश्लेषणात्मक थेरपी सेमिनारचं आमंत्रक पदही स्वीकारलं. मनोव्यापाराच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सिगमंड फ्रायड यांच्याशी तर त्याची चांगलीच गट्टी जमली. एवढी की तो त्यांचा पहिला सहाय्यकही झाला. आता फ्रायड त्याचे मित्र तत्वज्ञ वाटाड्यान असले तरी त्याचे व्यक्तिगत कटुजीवनानुभव आणि स्वतंत्र बुद्धी यामुळे त्याचा तात्विक कल डावा आणि तांत्रिक कल न्यूरॉन्स अभ्यासण्यात होता. मनोविश्लेषकांनी समाजाला लैंगिक शिक्षण द्यावं असं त्याचं आग्रही मत होतं. त्यानं त्यासाठी वैयक्तिक यशस्वी प्रयोग आणि प्रयत्नही केले. काही दिवसातच तो औपचारिकपणे कम्युनिस्ट पक्षात सामील झाला आणि तिथंच तत्कालीन मनोविश्लेषज्ञ आणि त्याच्यात एक न दिसणारी तरी ठळक अशी रेषा आखली गेली. तो आपल्या व्यवसाय बंधूंपासून दुरावला. यानंतर त्यानं आपलं बस्तान बर्लिनला हलवलं. बालपणाच्या कटू आठवणींचा पगडा असेल म्हणून त्यानं तिथं शेतकरी कामगार वर्गासाठी क्लिनिक सुरू केलं. तिथं तो लैंगिक शिक्षण, पाल्याची काळजी या विषयांवर समुपदेशनही करत असे. श्रमिकांच्या भावनांना आणि बुद्धीला त्याने नेमका हात घातला होता. पण नेमकं हेच त्याच्या समकालीन मनोविश्लेषकांना खटकत होतं. त्याच्या या पद्धतीच्या प्रयोगांवर त्यांचा तीव्र आक्षेप होता आणि इकडं हाच मुद्दा कम्युनिस्ट त्यांनाही खटकत होता. परिणामस्वरूप त्याची आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण संस्था आणि कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही ठिकाणून हकालपट्टी झाली. दुसऱ्या बाजूला इकडं नाझींनी ज्यूचा छळ सुरू केला होता. किती अडचणी असाव्या एखाद्याच्या आयुष्यात. नाईलाजानं त्याला पुन्हा एकदा आपलं बस्तान हलवावं लागलं. त्यानं डेन्मार्क गाठलं. तिथंही हकालपट्टी झालेला या टॅगमुळे राजकीय अपराधी म्हणून त्याला प्रवेश नाकारला गेला. स्वीडननंही त्याला स्वच्छ शब्दात नो एंट्री म्हणून इशारा दिला. सरते शेवटी कसं बसं त्याला ओसलोत निवारा मिळाला. तिथं त्याला आशेचा एक किरण दिसला. न्यूयॉर्क मधल्या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्याला विचारणा झाली. तिथं त्यानं मनापासून काम केलं. आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. एक प्रयोगशाळा विकसित केली. कामेच्छा ही एक नैसर्गिक प्रेरणा असून ती शरीरातल्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची मांडणी करत यात उपचाराची शक्ती असल्याचा दावा त्यानं त्याच्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला. तिथं त्याने ऑर्गॉन अक्युम्युलेटर नावाचं एक यंत्रच विकसित केलं. लोकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. कर्करोग, हृदयरोग, अस्थमा, अपस्मार अशा आजारात नैसर्गिक शारीरिक ऊर्जेची चिकित्सा उपयुक्त ठरते या त्याच्या दाव्यामुळे तत्कालीन मनोविश्लेषज्ञ आणि इतर पारंपरिक वैद्यकीय जगत असे दोन्ही मंडळी नाराज झाले. अवाजवी व अतिरिक्त दावे करतो असा आक्षेप एफडीएनेही त्याच्यावर घेतला. आपल्या क्लिनिकमध्ये तो फक्त पेशंटचा इलाज फक्त इलाज एक इलाज असा करत नव्हता. त्याचा भर आरोग्य शिक्षणावर असायचा. समस्या फक्त ही होती की त्याचे विचार काळाच्या खूप पुढचे होते. स्त्रीची इच्छा नसेल तर गर्भपात करावा, काही कारण असतो पती पत्नीचं जमतच नसेल तर त्यांनी त्वरित घटस्फोट घ्यावा, लैंगिक शिक्षण सक्तीचं असावं, डॉक्टरांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्यात यावं, लैंगिक अत्याचारामागे विकृती नव्हे तर बिघडलेली प्रकृती असते यामुळे अपराध्यांचे यथायुक्त उपचार व्हावे अशा क्रांतिकारक मांडणीमुळे तो नेहमी एकटा पडला. सार्वजनिक आयुष्यासोबत त्याचं वैवाहिक आयुष्यही आणि पर्यायाने खासगी आयुष्यही अस्थिरच राहिलं. त्याच्या बायोलॉजिकल ऑर्गन थेरपी, मस्क्युलर कॉप्स, जैवसंरचनात्मक एकीकरण, क्लाउड बस्तर, वनस्पती चिकित्सा, शरीरोन्मुख मनोचिकित्सा या सगळ्या काळाच्या पुढच्या संकल्पना सर्वसामान्य लोकांच्याच काय अगदी तज्ज्ञांच्याही पचनी पडल्या नाही. त्याच्यावर स्थानिक वैद्यकीय संघटनांनी बंदी घातली. एफडीएचा तर आक्षेप होताच होता. तरीही त्यानं आपलं म्हणणं मागे घेतलं नाही. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयानं त्याला कायदेशीर नोटीस पाठवली.
स्वतः हजर न राहता त्यानं नोटिशीचं उत्तर पत्रांना पाठवलं. आधीच त्याची व्यावसायिक प्रतिमा वादग्रस्त, त्यात गैरहजेरी, न्यायालयाच्या अवमानार्थ त्याला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा फरमावली गेली. फक्त एवढंच नाही तर त्याचं साहित्य, संशोधन पत्रिका, निरीक्षणं, नोंदी असलेल्या डायऱ्या, पुस्तकं, हा जवळपास 6 टन असलेला सगळा ठेवा आक्षेपार्ह आहे असं मानून कोर्टाच्या आदेशाने नष्ट केलं गेलं. शब्दशः सांगायचं तर जाळ. त्याच्यातल्या मार्क्सवाद्याने आर्थिक पायावर उभ्या असलेल्या बुर्जवा समाजावर बोट ठेवलं तर त्याच्यातल्या मनोविश्लेषकानं समाजाच्या सदोष नैतिक पायाभरणीवर ताशेरे ओढले. डॉक्टर, मनोविश्लेषक, समाजशास्त्रज्ञ, तत्वचिंतक असलेल्या आवलियाच्या द मास सायकोलॉजी ऑफ फॅसिझम, कॅरेक्टर अनालिसिस, द सेक्शुअल रिव्होल्युशन यासारख्या पुस्तकातलं मूलगामी चिंतन आजही विचार करायला भाग पडतं. पण त्याच्या हयातीत त्याचं म्हणणं दुर्दैवानं कोणीच समजावून घेतलं नाही. कारावासात असताना एके दिवशी अस्वस्थ वाटतं म्हणून त्याने पॅरोलसाठी अर्ज केला. अर्ज मंजूरही झाला पण दुसऱ्या दिवशी घरी जाण्याआधीच हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला. विल्हेम रिच नावाचं हे एकाकी वादळ कायमचं थंडावलं. आज 24 मार्च विल्हेमचा जन्मदिन. विनम्र अभिवादन.